ज्या जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार आणि तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली त्या नगर जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा निघतोय. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी आशिष बोरा यांनी कर्जत येथील पीडित मुलीच्या आईवडिलांची भेट घेतली आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी प्रकरणाला 2 महिने उलटून गेलेत. या अत्याचाराने महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज हा एकजूट झालाय आणि पेटून उठलाय. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने मोर्चे निघतायत. असे असताना अद्यापही पोलिसांनी आरोपीचं चार्जशीटही दाखल केलेलं नाहीये. सध्याच्या तपासाबाबत कुटुंबीय जरी समाधानी असले तरी तपासी अधिकारी नियुक्त केलेल्या शुक्ला मॅडम एकदा येऊन गेल्यानंतर पुन्हा फिरकल्या सुद्धा नाहीयेत याची खंत पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. मात्र शस्त्र परवाना मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान देखील व्यक्त केले आणि याबाबत मुख्यमंत्र्यांचे शब्द पाळल्याबाबत त्यांनी आभार मानलेत. ज्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे त्या नगर जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा निघतोय. या मोर्चामध्ये आपण तब्येतीने साथ दिली तर सहभागी होणार असल्याचं यावेळी कुटुंबियांनी सांगितलंय. कोपर्डी येथे आमचे प्रतिनिधी आशिष बोरा यांनी पीडित मुलीच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर संवाद साधलाय. जी तपास चालू आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तपास चालू आहे त्याचा समाधानी आहे. पण आपल्याकडे काही पोलीस यंत्रणेने त्यानंतर परत तपास चौकशी केली का? अशी काही नाही झाली. कुणी परत म्हणजे एकदा येऊन गेले पोलीस लोक 10-12 दिवस येत होते, परत कुणी तपासाला नाही आले. उज्ज्वल निकम यांच्याशी तुमची भेट झाली का वैयक्तिक? अजून उज्ज्वल निकमची भेट झाली पण आपल्या अशी थोडीशी झाली. थोडस उज्ज्वल निकम काय घरी आले नाही. झाले तच कोपर्डीच्या विषयातच संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्याचे मोर्चे निघतायत, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय नाही, आमची प्रतिक्रिया चांगली आहे. आमच्यासाठी सगळे लढतात, सगळे प्रसन्न देतात आम्हाला, सगळे आमच्यासाठी लढतात, ते आम्ही आभारी आहेत. आता ह्या मोर्चामध्ये तसं पाहिलं तर मुलींचा आणि महिलांचा मोठा सहभाग आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय नाही वाटत, चांगलंच वाटतंय ना. मुली पण लढल्याच पाहिजे ना, मुलीवरच झाले अन्याय म्हणलं, मुली पण लढल्याच पाहिजे. मराठा आरक्षणाबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय नाही अडचण. तुम्ही मोर्चाच्या आतापर्यंत जे वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये कुठे सहभागी झाला होता का? कुठे नाही आलो पण बीडला झालो होतो, कारण बीडच्या लोकांनी आग्रह केला म्हणून गेलो. आता नगरला 2 दिवसानंतर मोर्चा आहे, तिथे सहभागी होणार आहात का? ते मी आता सांगू शकत नाही, कारण माझी परिस्थिती अचानक बिघडते. पोलिसांचा तपासाबाबत तुम्ही समाधानी आहात का? तसं पाहिलं तर समाधान नाही. अजून काय चार्जशीट काय दाखल झालेलं नाही आम्हाला, अजून कळायला मार्ग नाही केस संदर्भात. सुरुवातीला CM साहेबांनी शुक्ला मॅडम तपास दिला पुण्याला, एकदा येऊन गेलं परत आलेच नाहीत. त्यांनी आमची इच्छा होती बा परत आम तपास घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडे जर सोपवलं काम सोपवलं होतं म्हणजे त्यांनी चौकशी करायचं काम होतं ना. आमची भेट तरी घ्यायला पाहिजे ना, कमीत कमी येऊन सुद्धा गेलं ना साहेब. मग आम्हाला कळायला काय मार्ग कसं चाललंय काय, आम्ही त्यांची वाट पाहतो, त्यांची आम्ही वाट पाहत आहोत. आता सध्या पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तुमच्यापर्यंत आहे का? आमच्या पैसे संरक्षण दिलं आहेत ना. तुम्हाला जो शस्त्र परवाना देण्याची घोषणा केली होती, शब्द दिला ते पुरा झाला, त्यांचे आम्ही ऋण आहोत. मराठा क्रांती मोर्चे आता महाराष्ट्रात निघतायत, महाराष्ट्र पेटून उठलाय, त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? मराठा समाज करतोय आमच्यासाठीच करतोय ना, मुले असं अन्याय होऊ नये यासाठी सगळे करतात ना. आरोपींना शिक्षा कोणत्या प्रकारची झाली पाहिजे? आरोपींना तिन्ही आरोपींना फाशी झाली पाहिजे, म्हणजे पुढच्या काळात तरी कमीत कमी या भीतीने कुणी असं करणार नाही असं माझं स्वतःच मत आहे. आशिष बोरा, C24 तास, कर्जत.